आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोलिटिशियनला गेलो तर दोघं पण तिथं आलती बघ, दोघी बी लगीन करूनच आलती. आणि मग अक्षरा म्हणली, हा अक्षरा म्हणली की घरला चला, त्या दोघांच ती घरला घेऊन गेली. ताई आपला सुंदर लई मोठा झालाय बरं का, आता आईपासून काही गोष्टी लपवाया बी लागलाय तो, आणि तेही एकदम सराईतपणे लपवतोय. सुंदर काय झालंय? आई मला माफ कर, तुझी तब्येत बरी नव्हती. आणि माझ्या तब्येतीचं राहू दे, तू काय झालंय ते नीट सांग. माझी खात्री आहे अक्षरा उगीच टोकाचा निर्णय घेणार नाही. आई मी तुला समजत सांग, पण ह्या समजाचं तू टेन्शन घेणार नाहीस असं वचन दे मला. नाही घे टेन्शन, तू सांग तर. बोल किती पैसे पाहिजेत, घे तोंड काळ कर, घे बोल किती पैसे पाहिजेत तुला, पाहिजे तेवढे घे पैसे. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय त्या घरातल्या माणसांशी मी नातं जोडतीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या घराच्या आणि त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये. बस यापुढं मला काय बी ऐकायची इच्छा नाही. एवढा समज घडून गेला. आई हे बघ चिडू नकोस, हे बघ ही वेळ यांना रागराग करायची नाही. मला माहिती आहे अक्षरा जी वागली ना ती चुकीचं असेल, पर काय चुकीचं वागली ती, तिच्या जागी म्या असते तर म्या बी हेच केलं असत. मामा हे घे गरम गरम दूध आणलंय हळद घालून पी बरं. कशाला एवढं, जरा उगीच खवखव आहे घशात. तीच वाढून आहे ना म्हणून आणलंय, हे पी आणि आता शांत झो, घे बरं घे. आज खूप दगदगही झाली रे तुझी. बरं वाटतंय. काय रे अश्विन काय झालं? अगं मी बोललो होतो ना आता मी इथेच झोपणार. अरे पण तू खरच अश्विन राव, अहो ह्याची काय गरज आहे का? गरज आहे मामा, आधी मला स्वतःला सिद्ध करायचं. आणि शरूचा गृहप्रवेश माझ्या घरात मानाने नाही झाला, आता मला असं घर हवंय ज्या घरात शरू मानाने नांदेल. आणि असं घर मी उभं करेन. सगळं खरंय अश्विन, पण आता कोणीही काही बोलू नका. मी आणि शरू दोघेही आमच्या मतांवर ठाम आहोत. अक्षरा तू शरू सोबत आज झोपशील. अगं शरूची सुद्धा तीच इच्छा आहे, हो ना शरू? अश्विनला मी अशी अट घालून चूक केली का? या दोघांच्या संसारामध्ये मी मध्ये पडून अडवणूक करतेय, नाही हे योग्य नाहीये. चला चला आता इथे वेळ नका वाया घालू, हा आणि कसलाही विचार करू नका. चला 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 चला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर.
मामा तुम्ही सुद्धा तुमच्या रूम मध्ये जा, खूप थकला असाल ना, आराम करा. वय जातो म्या, पर काय बी लागलं तर आवाज द्या. नक्की. राणी साहेबांची, राणी साहेब, राणी बसली सरणावर, तिथं तर केरसुणीची बी किंमत नाही. कशा पैसे? तू मस्तनी केरसुणी केलं तर समजे झाडे लावतील. त्यापेक्षा आम्ही इथं काळजी घेतोय ती बघा की. हे बघा, विषय बदलू नका. तुमचं नक्की काय चाललंय हो? कुठं काय? अगं मोबाईल तर बघायला लागलोय. अगं कसली बारी बारी रील बनवतात ती लोक. हसून हसून पॉट फुटायची वेळ आली. तुम्ही बघ नुसतं शांत होईल तुझ. केव्हा तिकडं निसता चोंबडेपणा. इथं चोरून चोरून काय करताय काय कळत नाही मला. अगं कुठं काय करायला लागलोय? मोबाईल तर बघत होतो. समजा मोबाईल चेक करून बघ माझा. ए भाई माझं बाहेर तसलं काय बी नाहीये. या वयात कशाला काय करू? चुप फोन घाला चुलीत. बघा मला अगोदर सांगा, अक्षराकडनं तुमचा काय फायदा होणार आहे का? तुझं काय डोस कबीस का फिरलाय का काय? माझा कसला फायदा? तुझं काय बी म्हणायला येईल ते बडबडू नका. मला नक्की वाटायलंय का तुम्ही काहीतरी लपवायलाय. त्याशिवाय अक्षरा बरोबरचं वागणं तुमचं अचानक कसं बदललं? कुठं बदललं? मॅ काय तिला केळवणाच्या जेवणाचं निमंत्रण देऊन बोलवलंय वय. का केळीच्या वेशी बनून हत्तीवरून मिरवणूक काढली तिची. बोलते ते बी कराल काय भरोसा नाही तुमचा. वा, स्वतःच्या नवऱ्यावर भरोसा नाही तुझा? गावाचा ऐकशील पदरच्या माणसावर विश्वास नाही ठेवणार तू? मी काय करायचं ते करण. उगा अक्कल चालू नका, गप झोप तिथे. हे बघा काय ते खरं उगाळून घेतल्याशिवाय म्या शांत बसायची नाही. तुझ्या आईला आपल्या प्लॅन बद्दल शंका आलीय. ती काहीतरी राडा करेल असं वाटत. तिला बिंदास सांगून टाका. या अडाणी माठाला सांगून टाकायचं. आणि काय लोचा झाला तर? ताईशी बोलायला हवं. खूप त्रास दिला तिला मी. तिची माफी मागायला हवी. काय चाललंय? टूथब्रश सापडत नाहीये, टॉवेल सुद्धा जागेवर नाहीये, एक गोष्ट घरात सापडत नाही ते नीट. मॉम, सॉरी सॉरी मी विसरलोच, मी इकडे येते. काय घरी असल्यावर सगळं मॉम बघायची ना, सवय झाली होती. बट इट्स ओके, मी माझ्या हाताने घेतो.
सरू कशाला, मी घेईन ना माझ्या हाताने, तू नको टेन्शन घेऊस. हा फक्त तेवढं मला बाटक मला नळ दाखव. सॉरी सॉरी सॉरी, काय की घर सोडलंय पण सवयी काय सुटल्या नाहीयेत. आय एम सॉरी. म्हणजे हा श्रीमंतीचा थाट आता मला विसरायला हवा, पण डोंट वरी, मी विसरेन मी. अश्विन सॉरी, खरंच सॉरी. तुला माझ्यामुळे हे सगळं सहन करावं लागतंय, खरंच सॉरी. नो 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 नो, नॉट ॲट ऑल. तुझ्यामुळे नाही, प्रेम केलंय निभावून तर न्यावंच लागेल. अँड अक्षरा, मला काय वाटतं, आय मीन तुला पटतंय का बघ, एखादी मुलगी जेव्हा सासरी येते आई वडिलांना सोडून, तेव्हा ती तिकडच्या नवीन घराशी, नवीन परिस्थितीशी, नवीन माणसांशी ऍडजस्ट करतेस ना, तसं मलाही करायला हवं. अँड ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींचा मलाही एक्सपिरियन्स घ्यायचा. आणि मला सांग, शरू जर माझ्या घरी आली असती तर तिने देखील केलं असतं ना ॲडजस्ट, मग मी का करू नये. अँड डोंट वरी, मला ही सवय होईल हळूहळू. चला मी जातो आंघोळीला. शरू जा पटकन, त्याला गरम पाणी दे, पटकन जा. खरच शरूची निवड अगदी योग्य आहे, किती काळजी घेतो अश्विन तिची, तू कधीच तिला दुखावणार नाही. असं वाटायलंय तूच माझ्या गालावर हात फिरवायलेस. आयो कसलं भारी वाटते. अक्षरा तुझ्या हाताची हिट अशी आहे ना, मी कवा बी धुवून टाकणार नाही, तू नाही तर नाही, पण तुझे हिट असे कायम माझ्या सोबतीला असतील. हिट असे ना, तू माझ्या काळ जर उमटवले आहेस ते कसे पुसले जातील सांग बघू. हा सुंदर, अक्षरा इतका जीवला होता मग सांगायचं ना थेट आपण लग्न करू म्हणून, पण नाही, सांगून काय आलात, मी अक्षरासाठी आयुष्यभर थांबेन. हा म्हणजे काय, कितीदा विचारलं की पर तू होकार दिलास का, मग काय करणार म्या. असं असत का, मुलींना ना समजून घ्यायचं असत. हे बघ अक्षरा, यातला आहे ना आपल्याला काय बी अनुभव नाही, आणि असल्या शिकवण्या तू बी कवा घेतल्या नाहीस, आपलं कसं एकदम रोखठोक गणित असत, तू बी जरा समजून घ्यायचं की. आता असं तुम्ही एक घाव दोन तुकडे केल्यावर मी कसं बरं समजून घेऊ. हा वा वा, म्हणजे उलटा डाव माझ्यावर. ठीक आहे, आता ना थिएटर विचारतो, चल लगीन करूया आता लगीच. आहो काहीतरीच. हे बघ असं असतंय तुझं, चालत्या गाडी पुढं असं गुन्हा घालतीस की गाडी पुढं जाणारच नाही. आणि आपल्या दोघांमधला ह्यो पडदा कवा बाजूला होणार कळतच नाही. मालक मालक, काय झालंय, कुठं काय, कुणाशी बोलतोय यार, ही काय याच्या संग बोलतोय. Mm-hmm.
छोटे मालक तो कोणीच नाहीये. कोणीच नाही म्हणजे हो. अयो ही तर स्त्रुती कुठे गेली. छोटे मालक तुम्ही मला अर्धा दिसताय सा. ए हरी पाहती पाहती आधी इथे इथे काय रे. हा तुला नसत्या उचवत करायला कोणी सांगितल्या. तुझं काय काम आहे. कशा आलं इथं धुवायला. हा कापड ही बघ ही आहे ती घेऊन जा. बर कुठे गेली. अक्षरा तू की नाही पार येड लावलायस बघ. येडा करून टाकलायस मला. आयो कुर्ता कुठे गेला इथला. हरी घेऊन गेला नसेल ना. हरी अय हरी कुठं मेला यो. हरी अय सुंदर काय झालं. आत्या ऐक ना तू हरीला बघितलंस. हा मागच्या दाराला कपडे धुतोय. मी आला आता माझ्या हात नाही. अरे सुंदर हरी हरी अरे कुठं उलटलायसा. हरी हा छोटे मालक. अरे हा छोटे मालक काय कुठे आहेस तू. म्या इकडे. अरे म्या इथं आहे. हरी अरे हरी कुठे आहेस ल्या का. म्या इकडे छोटे मालक. अरे म्या बी इथंच आहे. अरे हरी अरे हरी अरे तू काय पकडापकडी खेळतोयस होय. नाही छोटे मालक. अरे नाही छोटे मालक काय. समोर आहे माझ्या समोर आहे. बघ म्या इथं आहे. हरी हरी कुठे आहेस तू. हरी हरी छोटे मालक. हा तुम्ही मला अर्धा दिसताय सा. हरी मला बी तू अर्धाच दिसतोय. हा होय हे बघ जिथं आहेस तिथंच थांब. आलो म्या ये. काय मालक काय झालं. कापड कुठं आहेत. हे काय तरी तुमची कापड. हे माझी कापड. थोबाळ फोडी ना. अरे धुवाय टाकलेली कापड कुठं आहेत. ते धुतलीत लगेच. म्हणजे लगेच कुठं. सकाळपासून तेच काम तर करतोय. लई कंबर लांबडला बघा. अरे जास्त लांबड लावू नकोस. धुवाय टाकलेली कापड कुठं सांग मला. ती भिजत घातलीत. तुला आहे ना आता या कापडांसारखा मी भिजत घालतो. चांगला पिळतो आणि दोरीवर वाळत घालतो. काय ओळखताय. तुझी आजी ओळखतोय. अरे माझ्या खोलीतनं जो कुर्ता आणला असं कुठे ठेवलायस. हा ते होय. हा तुम्ही तसाच ठेवलाय. त्याचं लाल रंग निघत आहेत ना म्हणजे दुसऱ्या कपड्यासनी लागायला नको म्हणून तसंच ठेवलंय. ठेवलायस नव मालक. हा त्याचा रंग काय निघायचं नाही पण तेवढ्यासाठी माझा पगार कापू नका बर का. अरे येडायस होय. हा येडायस का. अरे तुझा पगार डबल करीन म्या. कुठं आहे तो. कुठं आहे कुर्ता. कुठं आहे ते बघा तिथे रांग ठेवलंय. हा तिथे ठेवलायस होय. मालक मला सांगतो येडा झाला काय. पण मालकच येडा झाला की काय. कापड धुतली नाही म्हणून पगार डबल करतोय. काय डोकं विकत फिरलाय काय मालकाचं. असो आपल्याला काय आपल्याला पगार भेटण्याशी म्हटलं. तुस्क माझं नाही तुझं फिरलंय. डब्बा सण ऐक. कुठं घेऊन चाललं मला. एकदम चुप. म्या काय सांगतोय तेवढंच ऐकायचंय. यो समजा प्लॅन आपल्या अश्विनचा आहे. आओ तू एकदा सक्सेस झाला या समत्यांच्या नाड्या आपल्याच हातात असतील. त्यामुळं आता यापुढं गप बसायचं
आणि उगा आपलं डोसकं नको तिथं चालवायला जायचं नाही. सुंदर म्हणजे मला समजलं कळलं आहे सुंदर. अरे हो प्लॅन करताय होय तुम्ही. ए बघ सुंदर काय झालं सुंदर. नाही नाही हे समज आईच्या कानावर घालायच पाहिजे. हे असं लपून छपून येऊन काय प्लॅन करत होतात तुम्ही. हा तुम्ही काय बोलत होतात ना ते मला कळलंच पाहिजे. बघा बोलत तू. हा सुंदर राम तू सांगच वहिनीस नाही. तू नाही सांगितलंस ना तर मी सौथ जाऊन सांगेन. चुप. मोठ्या पोराला एकटा पाडतीस. योच प्लॅन चालू होता मग अदर नाही सर. गुलू गुलू बोलत कान चावत मला इथं आणलं इन. तुला काय वाटलं गे अश्विनच्या नसूनबाईच्या पाठीशी कुणी नाही. यो प्रताप सावकार आहे आणि म्या त्याच्यावर तुझी सावली बी पडू देणार नाही.